नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर नव्याने निवड झालेल्या एकशे पंच्याहत्तर प्रशिक्षणार्थींचे शानदार दीक्षांत संचलन संपन्न झाले या संचलनानंतर हे प्रशिक्षणार्थी आजपासून अधिकारी म्हणून पोलीस सेवेत दाखल झाले आहेत महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या एक एकशे महिला पोलीस अधिकाऱ्यांसह सागरी पोलीस दलातील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे या दीक्षांत सोहळ्यामध्ये प्रशिक्षणादरम्यान विविध विषयांमध्ये प्रथम आलेल्या प्रशिक्षणार्थींना राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आले यामध्ये मानाचा समजला जाणारा सर्वोत्कृष्ट अर्थात मानाची तलवार हा किताब चैताली बाळासाहेब गपाट इने पटकवलाय विविध विषयांमध्ये प्रथम चैताली गपाट इने एकूण सात पारितोषिके पटकावली आहेत तर रायफल आणि रिव्हॉल्व्हर शूटिंग मध्ये सचिन पिटी आणि जिमसाठी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून अमित कुमार उमाकांत करपे विविध विषयात प्रथम आलेले सागरी पोलीस दलातील प्रशिक्षणार्थी रामजीलाल पटले यांना संचालकांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना म्हणाले दहशतवादाचा धोका देशापुढे कायम आहे अशा परिस्थितीमध्ये आव्हानांना सामोरे जाताना पोलिसांवर आपला देश सुरक्षित ठेवण्याची ही मोठी जबाबदारी आहे या कार्यक्रमाला अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके संजय सक्सेना नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल व अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी अनेक प्रशिक्षणार्थींचे परिजन उपस्थित होते विद्या भोकरे दक्ष पोलीस न्यूज नाशिक